नमस्ते मैत्रिणींनो, 5 मिनिटात बॅकनेक डिझाईन कशी बनवायची छान फिनिशिंगमध्ये ते दाखवते. बॅकपॅडचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि फोल्ड पेपर घेतलेला आहे. तो कॅनव्हास पेपर 2.5 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे साईजप्रमाणे. उंची मार्किंग करते 11 इंचवरती. 10.5 इंचाचा गळा याचा तयार होणार आहे. असा एक आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे. बघा, गळा रुंदी आणि गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साईजप्रमाणे घ्यायची आहे. शिलाईची पद्धत अशी ठेवा, ठीक आहे, म्हणजे फिनिशिंग चांगलं येतं. आणि गोल शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूकडून 1 इंच एक्स्ट्रा मार्किंग करून घेते आहे. आणि इथं आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे. ज्यांना गोल गळे बनवता येत नाहीत व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये, त्यांनी या पद्धतीने कटिंग शिलाई करा, डिझाईन बनवा, गळा एकदम सुंदर बनेल. त्यानंतर याला करून घ्यायचं आहे आपल्याला सेंटर लाईन मार्किंग. बघा, दुसऱ्या बाजूकडे मार्किंग ते डार्क करून घेतलं मी आणि सेंटर लाईन काढली. अस्तरलासुद्धा इथं सेंटर लाईन देऊन घेतलेली आहे, ठीक आहे. सेंटर लाईन मधोमधच यायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला बघा, मेन कपडा जो आहे तो सरळ ठेवायचा आहे, म्हणजे त्याची सरळ बाजू वर असायला पाहिजे आणि त्यावरती ठेवायचं आहे आपल्याला अस्तर. ओके, या अस्तरवर ठेवायचा आहे आपल्याला हा पेपर. हा पेपर ठेवताना सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवा अस्तरची आणि पेपरवरची. त्याच्यानंतर याच्यावरून शिलाई देऊन घ्या. जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीची. एकदम सोपी पद्धत दाखवते तुम्हाला गोल गळा बनवायची. नक्की ट्राय करा, एकदम छान फिनिशिंगमध्ये बनेल. त्यानंतर बघा, गळ्यावरती आपल्याला असे कट द्यायचे आहेत, ठीक आहे. गोल गळा आहे, पूर्ण कट द्या. त्याच्यानंतर आता अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं, वरून छान फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही पेपरचा वापर करून गळे बनवले तर तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग खरंच खूप सुंदर येणार आहे. फिटिंग गळ्याचं चांगलं बसणार आहे. आणि या पद्धतीने गळ्याचं कटिंग शिलाई केल्यामुळे तुमच्या गळ्याची साईज जी आहे ती वाढणार नाही किंवा कमी पण होणार नाही. बघा, पेपर कॅनव्हास आपण आतून कट केलेला नव्हता, त्यामुळे मापं वाढण्याची किंवा कमी होण्याची इथं काहीही रिस्क नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीने कुठल्याही आकाराचे गळे कुठल्याही साईजसाठी काढू शकता, ठीक आहे. नक्की ट्राय करा, पद्धत खूप सोपी आहे. नवीन लोकांसाठी सांगते, ज्यांना अजिबात फिनिशिंगमध्ये शिलाई करता येत नाही आणि फिनिशिंग शिकायचं आहे तर या पद्धतीने गळे बनवा. साईडचा एक्स्ट्राचा कपडा मी सगळा याचा कट करून घेतलेला आहे. आता ऑप्शनल आहे, तुम्हाला लेस लावायची असेल तर लेस लावू शकता याच्यावरती. विदाऊट लेस राऊंड शेप पाहिजे असेल तर विदाऊट लेससुद्धा ठेवू शकता. आता मी याला टक्स शिलाई देऊन घेत आहे, 1/2 इंच रुंदी आणि 4 इंच उंची अशा पद्धतीचा, ठीक आहे. इकडे पण घ्यायचा आहे टक्स. टक्स देण्यासाठी मी काय करते, साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करते आणि इथं अशी टक्स शिलाई देऊन घेत असते. किंवा तुम्ही बरोबर शोल्डरच्या लाईनमध्ये सुद्धा त्याच्या खाली व्यवस्थित टक्स जे आहे ते घेऊ शकता. त्याच्यानंतर क्रॉस कटिंग केलेला आहे फिटिंगच्या बाजूकडून 1/2 इंच. आणि आता याला कंबरपट्टी लावायची आहे. बघा, मी प्रत्येक ब्लाऊजसाठी कंबरपट्टीचा वापर करते. मी कधीही कमरेमध्ये बॅकपार्ट पलटी करून नाही बनवत, कारण मला ते आवडतही नाही आणि शिवाय कमरेतलं फिटिंग पण व्यवस्थित बसत नाही. पट्टी लावल्यामुळे खूप छान असा सपोर्ट भेटतो आपल्या कमरेच्या फिटिंगला. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचे पट्टी एक्स्ट्रा लावत जा. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन पट्टीची शिलाई देऊन घ्यायची आहे. बाहेरच्या बाजूकडे करायचं आणि वरून दाब शिलाई द्यायची आणि मग अशा पद्धतीने पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून याच्या किनारीला शिलाई द्यायची आहे. बघा, एकदम छान आकाराचा परफेक्ट फिनिशिंगचा तुमचा गोल गळा बनलेला आहे. आणि तुम्ही याला बॅक हुकमध्ये सुद्धा बनवू शकता, ठीक आहे. बरेच तसे पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आता मी याला लेस लावते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑप्शनल आहे लेस लावणं. तुम्ही गोल गळ्यावरती सुद्धा वेगवेगळ्या आकाराने लेस लावून खूप सुंदर सुंदर डिझाईन क्रिएट करू शकता. बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, पण आता मी याला फक्त सिम्पल लावणार आहे, जसं की डबल राऊंडमध्ये. प्रत्येक कस्टमरने सांगितलेलं असतं तशा पद्धतीने डिझाईन बनवत असते आणि त्याच तुमच्यासोबत मी शेअर करत असते. 40 साईजचा कटोरी ब्लाऊज होता हा आणि भरपूर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत 40 साईज कटोरी ब्लाऊजचे. तर यातलं फक्त बॅकनेक डिझाईन तुमच्यासोबत मी आता इथं पाठवलेली आहे. तर साधी सोपीच आहे, कमी वेळेत एकदम 5 मिनिटात तयार होते. नक्की ट्राय करा. असे नॉट लावून लटकन केलेले आहेत. आणि याचा लुक बघा, गोल गळा आहे, फक्त लेस लावली आहे डबल राऊंडमध्ये, तरी पण किती सुंदर दिसते. असं जर तुम्हाला छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिकायचे असतील बेसिक टू ॲडव्हान्स तर नक्की माझा क्लास जॉईन करा. नंबर दिलेला आहे, या नंबरला व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट करा. ओके.